हॅलो एव्हरीवन, तर आम्ही आलो आहोत खतमलमध्ये आणि तिथून आम्ही नेहमीप्रमाणे आता काही ना काही शॉपिंग केली. तुम्ही म्हणाल कायची शॉपिंग आहे तर तेच नंतर सांगेन, पण सर्वात पहिले सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना, आनंदाचं आणि सगळ्या काय म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण हो ह्या नवीन वर्षी, खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही आज चाललो गुर. तुम्ही म्हणाल की ताईने बस निरा भुर भुर जाते, तुमच्या आशीर्वादानं कुठून ना कुठून बोलवलं येते तर आम्ही जात असतो. तर आम्ही आज जाणार आहोत मुंबई आणि तर कशासाठी आणि काय कामासाठी हे तुम्हाला नंतर माहीतच पडणार आहे, पण आता आम्ही आलो गेलो होतो तखतमलमध्ये यायच्यासाठी. एक शर्ट घेतलं, ते कुर्ता टाईप शर्ट यायला लई आवडते, यायला असं वाटते मी लई डॅशिंग दिसतो त्याच्यावर, केरीचा पाठ सोडला की पण चांगले दिसते ते शर्ट. तर तारीफ करून राहिली, एवढी तारीफ करून तुम्ही काही ढेरीवर लक्ष देत ना. तर आता चला पहिले तर घरी जातो आणि काय होणार आहे काय नाही काही समजून घ्यायला. आज सगळं वातावरण असं अमरावतीचं एकदम असं निवडणुकीचं आणि आज आपलं सण म्हणजे सणाचं, मराठी सणाचं आज असं वेगळंच वातावरण वाटून राहिलं. माई अजून पॅकिंग झालेली आहे, थोडीशीच राहिली आहे पॅकिंग, 7 वाजताचीच गाडी आहे. तूही त्याच्यातलीच आहे, तुम्हाला रिलीज करायला पाहिजे. हे दिसत नाही काही, एसी लावून ठेवला, फॅन लावून ठेवला, एसी चालू, हा पंखाही चालू आणि तू सगळं जरा खाली दरवाजा उघडा. तुम्हाला तेवढं कॉमन सेन्स आहे का तुम्हाला? आपण काम केल्यानंतर पंखा बंद करून द्या, एसी बंद करून द्या, चालू करताना कशा गोष्टी समजल्या? ते छोटी कुठे छोटी आहे? छोटी लावा कुठे ते आवाज येईल. तू कशी काय उभी काय राहते तू? हे तू रूम मध्ये आहे, मी आता बंद केली, पंखा बंद मी केला आता. बाबू मग रिमोट तिथून आणलाच होत, मी साडी घालून होती. मग तुला रिमोट आणायची होती, साडी घालून बरोबर त्या गोष्टी सुटल्या. काम झालं तर बंद करून नाही समजत तुला? सईला म्हटलंय होतं मी, सई म्हटलं खाली चालली मी, इल्लं रिमोट घ्यायसाठी बोलावलं होतं. हो तिनं आणलं. तू मटमट नको पाहतो. मी म्हटलं आता रिमोट आहे मी बंद करतो, इथं रिमोट बेकार आहे म्हणून. कोणाचं रिमोट? हे इथ. तर आता सई, तर आता 7:30 ची गाडी आहे. आम्ही झालो फ्रेश आणि मी यंदा काही आता मी बाहेर इतकं जाणं चालू झालं. काय म्हटलं आई? इतकं जाणं चालू आहे बाहेरचं, हॉटेलचं खाणं चालू आहे. आता असं की चालली, आता खाऊ नाही वाटत, असं वाटतं काही घरचंच पाहिजे. म्हणून मी मस्त आलूची भाजी केली आणि आता पोळ्या, आता टिफिन बांधून घेईन, थंडी होऊन राहिली. मस्त सईला जेवायला देऊन गेलं आणि आता निघतो आम्ही. आता आम्ही मुंबईला चाललो कशासाठी कायसाठी हे लवकरच तुम्हाला माहीत पडेल आणि छान अशी गुड न्यूज राहणार आहे. आय एम एक्सायटेड आणि तुम्ही पण खूप एक्सायटेड असणार तुमच्याचमुळे. आता बघू आता काय होणार आहे. उद्या तिथे गेल्यावर पहिले माझ्या बहिणीकडे जाणार मी, आता मम्मीकडे चालली. ते मम्मी माझ्या बहिणीसाठी वड्या वगैरे देऊन राहिली, तिने वड्या वगैरे केल्या. तर आता ते घेऊन आले की मग घरी येणार, पूर्ण इकडे चेक करणार. आई पाहिजे बरोबर आमच्या आईची तब्येत कशी तुमची? आता चांगली भरतो थंडी. तर उद्या थांबलो बेटा, थंडी तर उद्या. तर चला आज असं आपण कुठे जात असतो सावंगा, तिथे ते चिनुकडचा जेवण होतो, पण नाही जाऊ शकलो आम्ही कारण आज लई दगदग झाली. विधी छोटी कुठे गेला काय माहिती? आई आई खाली कोणीच नाही आहे बरं, खाली कोणीच नाही आहे म्हटलं. नाही ना फॅनही चालूच आहे. हा चला पुढे मशीन चौकात.
डब्बल डुब्बल काम ते बाय पप्पा उभेच आहे. काय घर झालं हे मस्त आले इथं राहिले पप्पा पमाय कशी उभे थैली घेऊन चल ना समोर फटकन पलटून जातात म्हणूनच घर पाणी येऊन राहिलं. पप्पा कुठं पाहून राहिले पप्पा पाणी येऊन राहिलं सर. हा हा मोठे मोठे थेंब आहे पाणी येऊन राहिलं मोठे मोठे थेंब आहे बापरे आपले पुलाखाली मुख थांबा ते शेवटी आता कसं हो सर बेमौसम बारिश पा बेमौसम बारिश आम्ही आता पुलाखाली काय कुठलं बा पाणी पा. मम्मीनं माझ्या बहिणीसाठी थैलीत वड्या वगैरे दिल्या त्या आपलं ऑटोवाला दादाला फोन तर लावून घ्या. हा ते नेहमी सारखं चला येतो बाय बेटा जाजू हिंदीचा अभ्यास झाला ना येतो मी चलो ट्युशनला जाजो मी सांगतो ठीक आहे हा सांगून देतो. खूप पाणी चाललं आहे काय पावसाळा आहे की काही समजून नाही राहिलं चला पावसाळा लागला हो ना चला येतो हा चला शेवटी आली गाडी आली बसलो आम्ही सगळं पावसानं पाय खराब झाले ते पुस्तळी हो तू माझीच आहे ना ते इथे इथे खणखण खणखण घरी जाता का घरी पाठवून देऊ या माणसाला हा तुम आहे म्हणा या ना वर या ना बाकीच्या जाऊ देता की नाही या इथे आम्ही थांबलो जेवायसाठी यांनी ऑर्डर केलं आणि मी तर आणली होती भाजी पोळी. आता कसं आहे आपण हॉटेलमध्ये बसतो आणि आपलं जेवतो बरोबर नाही वाटत म्हणून त्याने भाजी ऑर्डर केली तिच्या दोन पोळ्या घेतल्या आणि बाकीच्या मग माझ्याजवळच्या दिल्या मी तर असं झालं जेवण आमचं. चला आता आम्ही केलं जेवण इकडे कुटुंब हॉटेलमध्ये कारंजाच्या समोर आहे चांगलं होतं जेवण मी तर घरचाच डब्बा आणला होता. आता जातो आम्ही मुंबई. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा माझे ब्लॉग साधे असतात सिम्पल असतात कसे वाटतात माझे ब्लॉग मला नक्की सांगा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय.